हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पेंग्विनची शिकवण या पाठाला सुरुवात केलेली आणि आपण बघितलं होतं की हे पेंग्विन कुठे असतात, बर्फाळ प्रदेशात असतात, बरोबर। आणि पाठाच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं की आपण किती हट्ट करतो आई वडिलांकडे, मला हेच पाहिजे, मला असाच पेन हवाय, हे नाही दिलं तर मी जेवणारच नाही, मला हाच असाच ड्रेस हवा आहे, असाच गेम पाहिजे आहे, हीच सायकल पाहिजे, हे सगळं आपण आईबाबांकडे हट्ट करत असतो। आईबाबा आपला सगळा हट्ट पुरवत असतात आणि तो हट्ट पुरवण्यासाठी ते कितीतरी कष्ट घेत असतात। आपल्याला मात्र जे पाहिजे ते हातात मिळत असतं, आपल्याला जे खावंस वाटतं ते सुद्धा आपल्याला आई हातात सगळं बनवून देते। आज पावभाजी पाहिजे, हे घे पावभाजी, आज पिझ्झाच पाहिजे, आई पिझ्झा बनवते, म्हणजे कधी आपल्याला नाराज करत नाही। जे पाहिजे ते आपल्या पुढ्यात आईबाबा आणून ठेवतात आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपण आईबाबांकडे हट्ट केला की आपल्याला सगळं मिळतं। पण मुलांनो, त्यासाठी आईबाबांना किती कष्ट घ्यायला लागतात, बरोबर आहे की नाही? आणि हेच या पाठामध्ये आपण बघितलं होतं। असाच जो राहुल म्हणून आहे एक मुलगा, तो काय करत असतो, त्याने पण आईबाबांकडे खूप हट्ट केलेला आहे आणि त्याला काय हवं असतं, कशासाठीचा हट्ट असतो त्याचा, आठवतंय ना कसला हट्ट असतो त्याचा? तर त्याला हवं असतं एक मागडं घड्याळ, त्या घड्याळासाठी त्याचा आईबाबांकडे हट्ट असतो। पण आईबाबा त्याला काय म्हणतात की तू अजून लहान आहेस, तर तुला आज नंतर आम्ही घड्याळ घेऊन देऊ। पण टोक मात्र काही आईबाबांचं ऐकत नाही आणि अजिबात म्हणजे काहीच न ऐकता तो खेळायला निघून जातो। वडील म्हणतात, अरे तू तर सकाळपासून काही खाल्लं नाही, खाऊन घे काहीतरी। पण त्याला आलेला असतो राग, तो काय वडिलांचा ऐकत नाही। तुम्हाला पण जेव्हा आईबाबांचा राग येतो तर तुम्ही पण म्हणता ना, मुझे नाही चाहिए खाना, मला नकोय आता जेवायला। आणि तो राहुल काय करतो, त्या दिवशी तो जेवतच नाही आणि तसाच तो त्याच्या खोलीमध्ये बसतो। मुलांनो, जेव्हा आपल्याला राग येतो आणि आपण असे गपचूप बसतो तेव्हा आई वडिलांना मात्र खूप वाईट वाटत असतं की आपण याचा हट्टाच पुरवू शकलो नाही। आणि आई वडिलांनाच तुमची खूप दया येते, ते सारखं तुला म्हणत आपल्याला म्हणत असतात की चला जेवून घे जेवून घे, पण आपला हट्ट काय कमी होत नाही। आणि हा राहुल पण अजिबात बाबांचं ऐकत नव्हता, त्याने ऐकलंच नाही आणि तो त्याच्या त्याच्या खोलीत जाऊन बसतो। आई वडिलांना खूप वाईट वाटतं। आई वडील पण काय करतात, काहीच न खाता पिता ते त्यांच्या त्यांच्या खोलीत जाऊन बसतात आणि न जेवता ते पण झोपी जातात। आईबाबांना झोप लागते पण राहुल मात्र जागाच असतो। तर राहुल काय करतो, गोष्टीचं पुस्तक वाचायला घेतो आणि त्या गोष्टीच्या पुस्तकामध्ये माहिती असते ती या पेंग्विनची, पक्षाची, पेंग्विन पक्षाची। आणि त्याच्यामध्ये दिलेलं असतं की पेंग्विन पक्षी हा जो आहे हा सुद्धा आपल्या पिलांचं पालन करण्यासाठी भरपूर कष्ट घेत असतो। कष्ट म्हणजे मेहनत, कष्ट म्हणजे काय, मेहनत। आणि तो खूप म्हणजे मेहनत घेत असतो आपल्या पिलांसाठी। तर राहुलला कळतं की पेंग्विन पक्षी जर आपल्या मुलांसाठी एवढी मेहनत घेतो तर आपल्या आईवडिलांनी पण आपल्यासाठी किती कष्ट घेतले असतील। आणि आज मात्र मी माझ्या हट्टामुळे त्यांना ते पण न जेवता झोपी गेले, त्याला खूप वाईट वाटायला लागतं। आणि मग होतं काय, त्याला सगळं आठवतं की बाबा आपले दिवसभर ऑफिसात काम करत असतात, आई दिवसभर राबते म्हणजेच काय, कष्ट करते, सगळ्यांची काळजी घेते आणि मी मात्र काय करतो आहे, तर मी मात्र काय करतोय, हट्ट करतो आहे नुसता। मग
त्याला स्वतःची चूक हळूहळू लक्षात येते आणि मग तो थोडासा उदास होतो, रडायला लागतो, त्याला वाईट वाटतं, त्याला उदास म्हणजे काय अपसेट, आणि त्याला वाईट वाटायला लागतं खूप. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आई बाबा त्याच्याजवळ गेले. तेव्हा राहुलने आपल्या आई वडिलांना वचन दिले की यापुढे मी कधीही हट्ट करणार नाही. त्याच्या रडण्याचा आवाज आई बाबांना येतो, शेवटी आई वडील आहेत. आई वडिलांना कळतं की आपला मुलगा काय अजून झोपलेला नाहीये आणि त्याला पण आता थोडं वाईट वाटतंय. त्याच्या रडण्याचा आवाज त्यांना येतो आणि ते त्याच्या खोलीत जातात आणि त्याला म्हणतात काय रे काय झालं. तर राहुलच त्यांना काय म्हणतो की आई बाबा मी आता असा हट्ट करणार नाही. तर राहुलला खूप वाईट वाटतं आणि मग राहुल उदास होतो आणि तो त्याच्या खोलीत त्याला वाईट वाटल्यामुळे त्याला रडायला येतं. आपल्याला पण बघा वाईट वाटलं की काय लगेच डोळ्यात पाणी येतं, तुरंत रोना स्टार्ट हो जाता है हमारा और वो मम्मी को तुरंत समझ में आता है. तर त्याच्या आईबाबांना काय होतं कळतं की आता हा रडत बसलाय. मग ते त्याच्या खोलीत जातात रूममध्ये आणि बघतात तर काय राहुल रडतोय. पण मग राहुल काय करतो आईबाबांना वचन देतो, आईबाबांना बोलतो की माझं चुकलं, मी यापुढे कधीही हट्ट करणार नाही. आईबाबा काय करतात राहुलला जवळ घेतात. आईबाबांनी राहुलला जवळ घेतलं. बाबा म्हणाले आमचा तू चांगला मुलगा आहेस. काय म्हणतात बाबा की आमचा तू खूप चांगला मुलगा आहेस. आपल्याला म्हणतात ना आईबाबा व्हेरी गुड बॉय बच्चा. मग जवळ घेतात त्याला प्रेमाने. मग त्याला खूप बरं वाटतं. तो लगेच 2 मिनिटात त्याचा राग जातो आणि तो आईला काय म्हणतो आई खूप भूक लागली आहे मला. राहुलची आई त्यावर म्हणाली आत्ता आणते, आम्हाला पण भूक लागली आहे. आणि सर्वजण जोरात हसू लागले. म्हणजे काय की त्याला भूक लागलेली असते ना, जेवलेला नसतो, त्याच्यामुळे आई बाबा पण जेवलेले नसतात. आणि मग होतं काय तो आई बाबा त्याला म्हणतात की तू तर आमचा खूप चांगला मुलगा आहेस. आणि तो पण आई बाबांना वचन देतो की यापुढे मी कधीच हट्ट करणार नाही, की मला हेच पाहिजे, मला असंच पाहिजे. आणि मग तो त्याचा राग जातो आणि त्याला खूप भूक लागलेली असते. मग तो आईला म्हणतो आई मला खूप भूक लागली आहे खायला दे. मग राहुलची आई म्हणते आत्ता आणते बेटा, मी लगेच तुझ्यासाठी काहीतरी बनवते. देखो आप लोग भी जब मम्मी को बोलते हो ना की मम्मी बहुत भूक लगी है, मम्मी क्या बोलती है 5 मिनिट बेटा कुछ ना कुछ तुरंत हमको बनाकर देती है आणि आपल्यासाठी ती काहीतरी बनवून देते. मग इथे राहुलच्या आई बाबांना पण खूप भूक लागलेली असते, ते पण जेवलेले नसतात आणि ते पण सगळेजण काय करतात एकत्र बसून मग जेवतात आणि सगळ्यांना सगळे हसत खेळत जेवतात. आणि मग सगळेजण नंतर म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला काय शिकायला मिळालं मुलांना, मॉरल काय, मॉरल ऑफ द स्टोरी काय की आपल्याला आपल्या आई वडिलांचं मोठ्यांचं ऐकलंच पाहिजे, त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे आणि आपण हट्ट कधीच धरायचा नाही. म्हणजे म्हणतो ना आपण जिद कभी नहीं करना चाहिए, मतलब जो हमको मिल रहा है. देखो कुछ कुछ बच्चे ऐसे की जिनको ये भी नहीं मिलता है उनका क्या. तर देवाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा आपण आनंदाने उपभोग घेतला पाहिजे आणि समाधानी आपली वृत्ती पाहिजे. सॅटिस्फॅक्शन ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. देखो इथं दिया आहे राहुल वॉज अँग्री. अँग्री म्हणजे काय, रागीट. हिज मदर अँड फादर ट्राईड टू चिअर हिम अप बट ही डिड नॉट रिस्पॉन्ड अँड स्किप्ड हिज डिनर. तो त्याचं जेवण जेवत नाही, स्किप करतो. वाईल रीडिंग अबाउट पेंग्विन्स ऍट नाईट he realized that his mummy and papa have gone through a lot of difficulties in order to bring him up. jab wo penguin ki story sunta hai to usko pata chalta hai
कि कष्ट करना क्या होता है, और मेरे मम्मी डैडी ने भी कितना कष्ट लिया रहेगा, माझ्या आई वडिलांनी पण किती मेहनत घेतली असेल माझ्यासाठी. त्या पेंग्विनच्या स्टोरीवरनं त्याला समजतं, कारण पेंग्विन पक्षी पण त्यांच्या मुलांकरता खूप काळजी घेत असतात, खूप कष्ट करत असतात. ही डिसाइडेड नेवर टू ट्रबल देम अगेन. आणि तो या पेंग्विनच्या स्टोरीवरनं तो काय समज काय मनामध्ये निश्चय करतो की मी माझ्या आई वडिलांना आता कधीच त्रास देणार नाही, त्यांचा आदर करेन आणि त्यांच्यासमोर मी कधीच हट्ट करणार नाही. म्हणजेच या पेंग्विनच्या शिकवणवरनं आपल्याला हे सगळं आपण ह्याच्यातनं हे काय शिकलोय की आपण आपल्या आई वडिलांसमोर हट्ट करायचा नाही, आई वडील जे सांगतात ते आपण ऐकणं गरजेचं आहे. ओके, एकदा मी स्वतः धड्याचं वाचन पूर्ण करणार आहे का, तर तुम्हाला प्रत्येक शब्दाचा उच्चार हा कळला पाहिजे. ठीक आहे. आज राहुल रागावलेला आहे, त्याच्या खोलीत कोपऱ्यात बसला आहे, शाळेत जाण्यासाठी तो महागडे घड्याळ मागतो आहे. आईने त्याला समजावले की अजून तू लहान आहेस, पण तो ऐकत नव्हता. संध्याकाळ होत होती, तो खेळायला पण नाही गेला. ऑफिसमधून आल्यावर वडील त्याला हाक मारत ते त्याच्या खोलीपर्यंत गेले. राहुलने सकाळपासून काही खाल्ले नव्हते, बाबांचे सांगणे पण त्याने ऐकले नाही. आई बाबा पण काही न खाता पिता झोपून गेले. दोघांचेही राहुलवर खूप प्रेम होते, त्याची प्रत्येक इच्छा ते पूर्ण करत होते. परंतु राहुलचा आजचा हट्ट चुकीचा होता. रात्री आई बाबा झोपून गेले, पण राहुलला कशी झोप येणार. त्याने त्याचे पुस्तक काढले आणि वाचायला सुरुवात केली. त्याच्या पुस्तकात पेंग्विन बद्दल माहिती दिली होती. पेंग्विन पक्षी आपल्या पिल्लांचे पालन करण्यात भरपूर कष्ट घेतात. माझ्या आईबाबांनी पण मला मोठे करण्यात किती कष्ट घेतले असतील. आज ते माझ्यामुळे भुकेलेले असतानाही झोपून गेले. बाबा दिवसभर ऑफिसात काम करतात, आई दिवसभर घरात राबते, सगळ्यांची काळजी घेते, आणि मी काय करतो आहे. स्वतःची चूक समजल्यावर राहुल उदास झाला आणि रडायला लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आई बाबा त्याच्याजवळ गेले. तेव्हा राहुलने आपल्या आई वडिलांना वचन दिले की यापुढे मी कधीही हट्ट करणार नाही. आईबाबांनी राहुलला जवळ घेतले. बाबा म्हणाले, आमचा तू चांगला मुलगा आहेस. आई, खूप भूक लागली आहे. राहुलची आई यावर म्हणाली, आत्ता आणते, आम्हाला पण खूप भूक लागली आहे. आणि सर्वजण जोरात हसू लागले. मतलब इससे समझ में आया है कि मम्मी डैडी के सामने हमको जिद नहीं करना चाहिए, हट्ट करायचा नाही. ओके, तर याचा पुढचा जो स्वाध्याय वगैरे आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, टेक केअर.